श्रीलंकेत आर्थिक विकासाचे गणितच कोलमडले आहे. चीनकडून घेतलेल्या कर्जामुळे त्या कर्जाची रक्कम भरमसाठ वाढत गेली. श्रीलंकेवरील कर्ज 16 ते 17 अब्ज डॉलर्स इतके आहे. देशातील स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पर्यटन, चहा उद्योग आणि कापड उद्योगावर अवलंबून आहे. मात्र कोरोना काळात या तिन्ही गोष्टींवर परिणाम झाला. तसेच रशिया युक्रेन युद्धामुळे पर्यटन व्यवसायाबरोबरच चहा यातीवरही परिणाम झाला. या गोष्टी श्रीलंकेतील महागाईला कारणीभूत ठरल्यात. महागाईचा भडका उडाल्याने नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी देखील बळाचा वापर केला आणि त्यामुळेच नागरिकांच्या मनात असंतोष वाढला. वाढता धोका लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली. अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मी घेत आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 1 एप्रिल 2022 पासून हा आदेश जारी करण्यात आला असून संपूर्ण देशात हा आदेश लागू असेल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पोलीस आणि संतप्त जमावामध्ये चकमकी घडत असल्याने संपूर्ण देशात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना गेल्या काही काळापासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वीज संकटामुळे अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही डिझेल उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे. आर्थिक संकटामुळे कागदाचाही तुटवडा निर्माण झाला असून शाळा व कॉलेजच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली. यासह लोकांची सर्वच बाजूंनी कोंडी झाली असून त्यातून असंतोषाचा उद्रेक झाला आहे. राजधानी कोलंबो, नुगेगोडा या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिम प्रांतातही मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक अजित रोहाणा यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्षांनी लागू केलेल्या या आणीबाणीमुळे श्रीलंकेला अजून कोणत्या संकटांना सामोरे जावे लागणार हे येणारा काळच ठरवेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पाहत असाल तर फॉर द पीपल डॉट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.